तिथे माहीमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले राजपुत्र अमित ठाकरेंपुढे शिवसेनेचे सदा सरवणकर आणि ठाकरे पक्षाचे महेश सावंत यांचं आव्हान आहे. मात्र अमित ठाकरेंना ही निवडणूक सोपी व्हावी याकरता भाजप नेते आशिष शेलार मैदानात उतरलेत. अमित ठाकरे महायुती कुटुंबातले आहेत असं सांगून त्याला निवडून आणावं असं मत त्यांनी व्यक्त केलं. पण महायुतीतील मित्रपक्ष शिवसेनेला तसं वाटत नाही. उदय सामंतांनी सदा सरवणकरांना जाहीर केलेल्या उमेदवारीचं समर्थन केलं. दरम्यान प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी मात्र जनता ठरवेल असं सांगताना शेलारांनी अमित ठाकरेंच्या समर्थनार्थ पत्र दिल्यास विचार करू अशी प्रतिक्रिया दिली आहे. महायुती म्हणून आपण सगळे एकत्र येऊन जर आपल्याच घरातला राजसाहेब ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे जर पहिल्यांदा निवडणूक लढवत असेल तर महायुती म्हणून आपण सगळेच त्याला समर्थन देऊ. मला असं वाटतं की हा फार मोठ्या स्तरावरचा विषय आहे. कारण राजसाहेबांचे चिरंजीव त्या ठिकाणी निवडणूक लढतायत असं मला कळलं. आणि ज्यांनी शिंदे साहेबांना पहिल्या दिवसापासून साथ दिली त्या सदा सरवणकरांना तिकीट जाहीर करणं किंवा तिकीट देणं हे काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. पण राजसाहेबांनी तेव्हाही जाहीर केलं होतं की मी विधानसभेमध्ये वेगळा लढणार आहे. त्यामुळं त्यांनी आपले उमेदवार जाहीर केले आहे. राजकीय काही मतभेद राहू शकतात पण राजसाहेबांचे आमचे पारिवारिक संबंध आहे आणि ते कुठलेही मतभेद मनभेद नाही आहे. नाही, आमची पार्टी योग्य विचार करेल. आशिष शेलारचा प्रस्तावाला तर विचार करेल पार्टी. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.